महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय, घराघरात झेंडे लावण्यासाठी आणि प्रभात फेऱ्या काढण्यासाठी, आणि मोदी साहेबांना जो देशाला आदेश दिलाय, राज्यांना आदेश दिलाय, तो तंतोतंत पाळण्यासाठी आज प्रत्येक भारतीय रस्त्यावर उतरलाय. आमची महागाई आम्ही विसरून गेलोय, आमची बेरोजगारी विसरून गेलोय, आम्हाला काहीच मिळणार नाही, परंतु सध्या तिरंगा घराघरात लावण्यासाठी प्रयत्न होतोय, परंतु तिरंग्यावरचा अशोक चक्रच गायब झाले. हे कोण करतंय? कोण खोटारडेपणा करतंय? भारतीय तिरंग्यावरचा जे मोदी साहेबांनी ध्वजाची नियमावली बदलून कुणालाही झेंडे शिवायला परवानगी दिली, जे झेंडे पूर्वीपासून बनवत होते त्यांना भिकाला लावण्याचं काम होतंय, बचत गटाच्या महिला 40 पैशात झेंडा बनवत आहेत स्वतःच्या दोऱ्यांनी, आणि असं असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचं कापड वापरलं जात आहे आमच्या भारतीय तिरंग्याला, ज्या तिरंग्यासाठी शहीद झाले लोक, रक्त सांडलं, संघर्ष केला, स्वातंत्र्याची चळवळ उभी केली, चळवळ उभी राहिली. आमचे कोण कधीचे पूर्वज हे स्वातंत्र्य लढ्यासाठी लढले असतील त्यांचा अवमान, आणि आमच्या भारतीय तिरंग्याचा आम्ही सन्मान करू शकत नाही, दुर्दैवाची बाब आहे. हे कोण असे बिगर अशोक चक्रवाले झेंडे हे मार्केटमध्ये आणते? अहो, तुम्हाला अधिकार कोणी दिला भारतीय तिरंग्याचा अशा चुकीच्या पद्धतीने शिवण्याचा? आज बऱ्याच ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं कापड वापरते कोण? म्हणजे भारतीय तिरंग्याचा जर कपडा तुम्ही चांगला सिलेक्ट करू शकत नाही, झेंडा कसा बनवला, त्याच्यावरचं ते 24 रेषा असणारं अशोक चक्र गायब कसं झालं? मोदी साहेब, तुम्ही अशोक स्तंभ बदलला. मोदी साहेब, तुम्ही संविधान तुमच्या लोकांनी त्या ठिकाणी बदलायची भाषा करतायत. ते दिल्लीमध्ये फाडलेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या, आता तुम्ही भारतीय तिरंगा बदलणार? पहिलंच तुम्ही ज्या हिंदुत्वाची भाषा बोलता त्यांना तीन रंग, तीन तिगडन काम बिगडं ही तुमची भूमिका आहे. आरएसएसलाच तिरंगा मान्य नाही असं आम्ही समजायचं का? आणि असं जर नसलं समजायचं तर ही कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे? कारण बऱ्याच तुमच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये अशोक स्तंभ नसलेले झेंडे त्या ठिकाणी रस्त्यावर हे केले जाते. बऱ्याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रभात फेऱ्या काढल्या, त्याच्यावरचा सुद्धा अशोक चक्र गायब झालंय. हे चालणार नाही. आम्ही जसे या देशाचे नागरिक आहोत, भारतीय म्हणून आमचा बोलायचा अधिकार आहे, तसे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा आहोत. आमच्या देशाचा अवमान आम्ही असं आमच्या डोळ्यासमोर होताना पाहू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही आमच्या महागाईला पर्याय तिरंगा दिला, अहो घराघरात तिरंगा, परंतु घराघरात महागाई सुद्धा झाली, याला पर्याय तुम्ही तिरंगा दिला, हरकत नाही. बेरोजगार घराघरात निर्माण झालेत, त्या बेरोजगाराच्या हातात तुम्ही तिरंगा दिला, त्याची भूक तुमच्या लक्षात येत नाही, हरकत नाही. परंतु आमचे जी प्रतीक आहेत, तुमचे जे प्रतीक आहेत, भारतीय म्हणून मोदी साहेब आपल्या सगळ्यांचे जे प्रतीक आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा, उपमुख्यमंत्र्यांना सांगा, प्रत्येक राज्याच्या तुमच्या पक्षाच्या लोकांना सांगा, तिरंग्याचा अवमान होऊ देऊ नका. जाणीवपूर्वक कोण करत असेल आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. माझी या माध्यमातून प्रत्येक भारतीय बांधवांना विनंती आहे, आपले वैचारिक मतभेद चालत राहतील, पण ज्या ठिकाणी तुम्हाला तिरंगा झेंड्यावर त्या ध्वजावर कुठल्याही पद्धतीचा असू द्या, साईज कुठल्याही पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावर जर अशोक चक्र नसेल, अशोक चक्र गायब झालेलं असेल किंवा अशोक चक्र छापलं नसेल, तर तो झेंडा ज्याच्या हातात आहे त्या फडकवणाऱ्यावर, ज्या ठिकाणी तो तयार केला त्याच्यावर, आणि ज्यांनी ऑर्डर दिली या सगळ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आमच्या झेंड्याचा तिरंग्याचा अवमान करता? तिरंगा एवढा साधा आणि सोपा नाही, त्यागाचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे, अभिमानाचं प्रतीक आहे, आमचा श्वास म्हणजे तिरंगा आहे. आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने मानणार असाल तर खबरदार, खपवून घेतलं जाणार नाही. जे जे जाणीवपूर्वक चुकीचे कपडे वापरून जे तिरंगा करत असतील त्या बचत गटाच्या सुद्धा माय भगिनींना विनंती आहे की असं 4 पैसे मिळतील म्हणून कुठला तरी एखादा तुम्हाला ऑर्डर देत असेल, तुम्ही भारतीयांप्रती तिरंग्याप्रती तरी निष्ठा दाखवा, चुकीचं छापू नका, पैशासाठी इमान विकू नका. आणि अशोक चक्र जे जाणीवपूर्वक वगळण्याचं काम करतात त्या देशद्रोह्यांना खड्यासारखं बाजूला काढून त्यांच्यावर शासन झालं पाहिजे. तिरंग्याचा सन्मान झालाच पाहिजे,
परत एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.